आपल्या सणावाराच्या माध्यमातूनही सामाजिक प्रश्नांचाच परिणाम दिसून येतो. त्याचे चित्रण वेगवेगळ्या रूपामध्ये केले जाते. सध्या गौरी गणेश उत्सव सुरू असून सर्वत्र महालक्ष्म्यांची आरास व देखावे बघायला मिळत आहेत. याच अनुषंगाने एक सामाजिक भान असलेला देखावाही परळी शहरामध्ये बघायला मिळाला आहे. परळी वैजनाथ येथील स्नेहनगर भागामध्ये सौ शैला गणेश लाड यांनी अतिशय आकर्षक व देखण्या पद्धतीने स्वच्छता कामगारांचा प्रश्न महालक्ष्मी देखाव्याच्या माध्यमातून मांडला आहे. सामाजिक दृष्टिकोनातून स्वच्छता कामगाराची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. मात्र स्वच्छता कामगार हे सातत्याने दुर्लक्षित राहतात. त्यांच्यामुळेच सामाजिक आरोग्य हे अबाधित राहण्यासाठी उपयोगी पडते. मात्र समाजाकडून स्वच्छता कामगार मात्र सातत्याने दुर्लक्षित राहतो. त्यांचेही काही प्रश्न आहेत, त्यांचेही काही योगदान आहे. अशा प्रकारचा संदेश देणारा एक कृतिशील अशा प्रकारचा देखावा लाड यांनी सादर केला आहे. महालक्ष्म्यांच्या समोर सामाजिक भानातून सामाजिक जाणीवेची जागृती करणारा अशा प्रकारचा हा उपक्रम त्यांनी महालक्ष्मी सणाच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवला आहे. अतिशय सुबकरित्या आणि सामाजिक भानाचा संदेश देणारा अशा प्रकारचा हा देखावा त्यांनी सादर केला आहे. हा देखावा खरोखरच पाहण्याजोगा असून आपण नक्की हा देखावा पाहायलाच हवा. नमस्कार. श्री महालक्ष्मी देवी प्रसन्न. मी सौ शैला गणेश लाड. दरवर्षी आम्ही आमच्या घरगुती गणेश उत्सवाच्या माध्यमातून एका सामाजिक विषयाची मांडणी कलेच्या माध्यमातून लोकांसमोर सादर करत असतो. यंदाही अशाच एका विषयाला हात घातला आहे. समाजातील एका अतिशय महत्त्वाच्या परंतु दुर्लक्ष केला गेलेल्या एका घटकाच्या व्यथा आणि समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणजे सफाई कामगार. सफाई कामगार अतिशय प्रतिकूल आणि भयावह परिस्थितीमध्ये हा वर्ग आपलं काम करतोय. एका विशिष्ट समाजाला हीन लेखून त्यांच्यावर लादलेली ही गुलामी आहे. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही इतकी तंत्रज्ञानाची प्रगती होऊनही आपल्यापैकीच काही माणसांना गटारात उतरून आपली घाण साफ करण्यासाठी भाग पाडलं जात आहे. आधुनिक देशामध्ये जशा सुविधा सफाई कामगाराला मिळतात तशा सुविधा सुविधा आपल्या देशामध्ये नाही मिळत सफाई कामगाराला. तर या सफाई कामगारांना त्या सुविधा आपल्या देशातही मिळायलाच हव्या. यासाठी एक जागरूक नागरिक म्हणून मी माझे कर्तव्य आहे की मी हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हीही असेच करावे. घरोघरी स्वच्छता आजारातून मुक्तता. घरोघरी स्वच्छता आजारातून मुक्तता. धन्यवाद.